नमस्कार, मी अस्मिता। तुम्हा सर्वांचे अस्मिता ब्लाउज फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला सुंदर अशी भाईची एक डिझाईन दाखवणार आहे। तर चला मग पाहूया। बघा, इथे उंची मी घेतलेली आहे 9। तयार होऊन ही भाई 8 इंचाची होणार आहे। भाईची घडी 8.5। भाई घेर आपला नेहमीप्रमाणे जो भाईला असतो तसा 5। त्याच्यामध्ये पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच ठेवणार आहे। ज्यावेळेला आपल्या सिम्पल ब्लाऊज पीस असतो तशा तर त्यावेळेला आपल्याला असे काट असतात बघा। हे काट आपण सिम्पल पद्धतीप्रमाणे नॉर्मली दंडगळ्यावरती जोडतो, पण दंडगळ्यावरती जोडण्याऐवजी त्याच्यासुद्धा सुंदर अशी आपण डिझाईन बनवतो, तीच आप मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर हा बघा चौकोन, एक मी 2x2 चौरस काढून घेतलेला आहे। तो चौरस असा मी ठेवलेला आहे बघा, षटकोनी भागामध्ये षटकोन करून मी हा चौरस ठेवलेला आहे। 2x2 हा चौरस आणि तो असा मी षटकोन याच्यात मी आता हा कॅनव्हसवरती मी ठेवलेला आहे। कॅनव्हसवरती ठेवून मी त्याचे आकार मी काढून घेणार आहे। इथे बघा आपल्याला आता त्याचे किती आकार हवे तेवढे मी काढून घेणार आहे। इथे हा कॅनव्हस पेपर आहे, कॅनव्हस पेपरवरती मी हा 2x2 हा चौरस होता। जसा रेग्युलर तुम्ही चौकोन एखादा काढून आखून घ्या आणि त्याच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही षटकोनामध्ये बघा, हा दाखवलेला आहे तुम्हाला अशा पद्धतीने ठेवून मी हे काढून घेतलेले आहेत। दोन्ही भाईला जेवढे पुरतील तेवढे मी हे काढून घेतलेले आहेत इथं कॅनव्हस पेपरवरती ठेवून। तेव्हा मी हे सगळे काढून घेतलेले आहेत आकार आणि आता आपण अशा पद्धतीप्रमाणे ह्या लेसवरती ठेवून घ्यायचे। उलट भागावरती हे कॅनव्हस पूर्णपणे मी इस्त्रीने प्रेस करून घेणार आहे, म्हणजे ते सगळे इस्त्रीने प्रेस केल्यानंतर व्यवस्थित बसतील। आणि आता काय करायचं बघा, इथे बघा उलट भागावरती ठेवले आहे, व्यवस्थित बघा तुम्ही आकाराच्या साईडने टिप मारून घ्यायची पूर्ण आकारावरती। आपण पूर्ण आकारावरती आपण टिप मारून घेतले, राहिलेला जे कापड असतं ते आपण कट करून टाकूया। आता बघा राहिलेले कापड कट केल्यानंतर त्याचे धागे बाहेर येऊन तुम्ही छोटीशी दुमडी मारून तिथून मी टिप मारून घेणार आहे आता पूर्ण त्या आकाराभोवती। थोडा म्हणजे जो आकार घेतलेला आहे आपण त्याचा थोडा भाग मी दुमडून घेतलेला आहे। दुमडून घेऊन फोल्ड करून त्याच्या भोवतीने मी थोडी टिप मारून घेतलेली आहे, म्हणजे त्याचे धागे जे आहेत ते बाहेर निघून येत नाही, तर कट केल्यानंतर आपले धागे त्याचे बाहेर निघतील। पूर्ण आकारावरती मी असेच स्टिच करून घेणार आहे सगळे आकार। आता हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपला आकार तयार होऊन जाणार आहे। सगळ्या आकारांना मी दुमडी मारून फोल्ड करून व्यवस्थित टिप मारून घेतलेले आहे। आता आपली बाही घ्यायची, त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आपला। जसं नॉर्मली आपण बाहीला खालून टिप मारून घेतो त्या पद्धतीप्रमाणे 1/2 इंच मार्जिन ठेवून टिप मारून घ्यायची। मेन फॅब्रिकवरती अस्तरचा कपडा ठेवलेला आहे, परत आतमध्ये अस्तर फोल्ड करायचं आणि वरून टिप मारून घ्यायची। अस्तरचा कपडा बाहेर येऊ नये या पद्धतीप्रमाणे काळजी घ्या। आता पूर्ण अस्तर आपल्या मेन फॅब्रिकवरती व्यवस्थित कडेने टिप मारून घ्या। हे बघा आता आपले टिप मारून झालेले आहे आणि आपलं हे मेन फॅब्रिक आपण जेवढं ते कट करून टाकलेलं आहे आपण आता तिथे। आता आपण बाहीचा मध्य घ्यायचा, मी बाही दुमडून घेतली, दुमडून घेतल्यानंतर मध्य सेंटर काढला आणि तिथून आपण हे छोट्या आकाराचे पॅच काढलेले आहेत आपले, ते अशा पद्धतीप्रमाणे मी आता जोडून घेणार आहे। तुम्ही पाहत असाल मी बाहीचा मध्य काढून त्याच्यावरती मी हे असे पॅच ठेवून घेतलेले आहेत छोटे आणि ते आता आपण पूर्ण त्याच्याभोवती कडेने टिप मारून घ्यायची। आता वरती तुम्ही म्हणत असाल किती मार्जिन सोडला, तर कमीत कमी ते 1.5 इंच मार्जिन मी वरती सोडलेलं आहे।
आता ही पूर्ण पॅच आपल्याला होऊन झालेले आहेत. बघा तुम्ही, तुम्हाला सुद्धा वाटत असेल की अशा पद्धतीने काही बाईची डिझाईन आपल्याला अतिशय सुंदर होते. ही बाईची डिझाईन ज्या वेळेला अशा पद्धतीप्रमाणे लेस असते त्यावेळी रेग्युलर आपण ती दंडालाच लावतो. असं काही पॅच करावं असं आपल्या डोक्यात येत नाही. तर बघा, ही अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे. पूर्ण आकारावरती मी आता लेस लावून घेतलेले. तिन्ही पॅचवरती मी अशा पद्धतीप्रमाणे तुम्हाला दाखवली लेस लावून घेतलेले आहे. आणि खाली दंड घेरावरती पण मी लेस लावलेली आहे. आता तुम्ही जर म्हणत असाल तर तिथे तुम्ही जर गोल्डन कलरचे लेस लावत असाल तर तिथं गोल्डन कलरचा दोरा वापरा. हे बघा, सोपी पद्धत आहे. मी व्यवस्थित तुम्हाला मी सांगितलेलं आहे इथेही. आता मी छोटे बटन घेतलेले आहेत, तुम्ही खड्याचे सुद्धा इथे वापरू शकता. आता हे छोटे बटन मी लावून घेणार आहे, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या भाईला अतिशय सुंदर असा लुक आलेला आहे. बघा, आता आपले हे बटन लावून झालेले आहेत व्यवस्थित. बघा, दोन्ही बाई मी जोडून व्यवस्थित आणि त्याचे पॅच तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्ही म्हणत असाल की अशा बाई आपण तयार करतो ज्यावेळेला त्याबरोबर ब्लाऊजला कशा पद्धतीप्रमाणे जोडायच्या, तर हे तुम्हाला मी दाखवणार आहे. आता शोल्डर मी दोन्ही जोडून घेतलेले आहेत. आता बाईचा मध्य काढून घ्यायचा पहिल्यांदा. शोल्डर जोडून झाल्यानंतर बाईचा मध्य काढून घ्यायचा. बरोबर मध्यभागी जी आपण डिझाईन केलेली आहे त्या मध्यभागापासून आपण पाठीमागच्या भागापर्यंत म्हणजे मुंड्यापर्यंत आपण ती बाई जोडत न्यायची. ह्या डिझाईनचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, तोही तुम्ही पडसुद्धा मी ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आता परत बाई फुडून जोडत द्यायची. शोल्डर आपण पाठीमागच्या बाईला बाजूला हे करायची. हे बघा, ज्यावेळेला आपण बाई जोडत असतो त्यावेळी शोल्डर पाठीमागच्या बाजूला सोडायची आणि बाई जोडत यायचं. बघा, इथे मी बाई तुम्हाला कशी जॉईन करायची दाखवल्या, त्याचा मध्य आलेला आहे. बघा, व्यवस्थित पद्धतीप्रमाणे दोन्ही बाई मी जॉईन करून घेतलेल्या आहेत इथे. आणि आतून फिटिंगची शिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर हा बाईला आपल्याला लुक आलेला आहे. अशा पद्धतीप्रमाणे बाईची डिझाईन आपली अतिशय सुंदर अशी झालेली आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओमध्ये काही शंका असेल तर मला कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.